नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 चालू घडामोडीचं आपलं दुसरं टार्गेट राहील, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न जे असतील ते विश्लेषण असे जे आहे ते मिळून जातील। तर हे जानेवारी 2023 आपले करंट अफेअर्स राहतील, जे आपल्या स्टडी टार्गेटमध्ये जे चालू आहे आपलं टार्गेट। तर त्यासाठी आपण हे व्हिडिओ जे आहे ते बनवतोय। यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा। लेक्चर सुरू असताना तुम्ही शक्यतो नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा, म्हणजे जे महत्त्वाचे पॉईंट असतील ते तुम्ही शॉर्टमध्ये नोटडाऊनसुद्धा करून घेऊ शकता। एक एक मार्क आपल्याला करंट अफेअर्सचा महत्त्वाचा आहे, आपल्याला मार्क्स अजिबात घालवायचे नाही। निदान ॲटलीस्ट 10+, म्हणजे त्या विषयावरती करंट अफेअर्सचे 100 पैकी 15 प्रश्न असतात करंट अफेअरचे। प्लस विषयाशी निगडीत जर आपण पकडलं तर 18 ते 20 पर्यंत हे करंट अफेअर जाऊ शकतात। त्याच्यामुळे करंट अफेअर्सचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, आपल्याला ज्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचा प्रयत्न जो आहे तो करायचा आहे। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय, 2022-23 भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांचे निर्यातीचे लक्ष्य काय आहे। बघा प्रश्न परत एकदा ऐका, 2022-23 भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांचे निर्यातीचे लक्ष्य काय आहे। आता हा प्रश्न जो आहे हा इकॉनॉमिक्समधील कृषी या चॅप्टरशी रिलेटेड आहे, ठीक आहे। किंवा तुम्ही ज्योग्राफीशी सुद्धा हा प्रश्न जो आहे तो रिलेट करू शकता। तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बघा 23.56 अब्ज, ठीक आहे। इतकं जे आहे ते निर्यातीचं लक्ष, कृषीने प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनाच्या निर्यातीचं लक्ष आपण ठेवलेलं आहे 23.56 अब्ज US डॉलर्स। तर चालू आर्थिक वर्ष 2022-23 पहिल्या 8 महिन्यात म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात वार्षिक आधारावरती 16% जे आहे ते वाढलेले आहे। किती टक्क्याने वाढलेले आहे? 16% वाढलेले आहे। कधीमध्ये? हे एप्रिल ते नोव्हेंबर या पिरियडमध्ये, एकूण 8 महिन्यामध्ये। कुठल्या आर्थिक वर्षासाठी? 2022-23 आर्थिक वर्षासाठी। 2022-23 या वर्षासाठी कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या टोपलीसाठी 23.56 अब्ज US डॉलर्स एवढं निर्यातीचं लक्ष जे आहे हे निश्चित ठेवलेलं आहे। तर 23.56 विसरायचं नाही अजिबात, ठीक आहे। हे 2022-23 वर्षासाठी कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या टोपलीसाठी 23.56 अब्ज निर्यातीचं लक्ष जे आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे। आणि सध्या कृषी निर्यातीने वार्षिक निर्यात लक्ष्याच्या 74% लक्ष जे आहे ते गाठलेलं आहे, ठीक आहे। कृषी निर्यातीनं वार्षिक निर्यात लक्ष्याच्या 74% लक्ष जे आहे हे गाठलेलं आहे। म्हणजे ज्यावेळी आपण हा जो प्रश्न बनवतोय, म्हणजे 8 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये हे जवळपास 74% लक्ष जे आहे ते गाठलेलं होतं। तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे। याच्यावरती डायरेक्ट आकडेवारीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात इकॉनॉमीशी रिलेटेड, ठीक आहे। तर हा प्रश्न लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढचा प्रश्न बघा, सहकारी लाभार्थी परिषदेचे यजमान कोणते शहर आहे। तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा, बेंगळुरू जे आहे हे सहकारी लाभार्थी परिषदेचे यजमान शहर आहे। म्हणजे इथं जी होती ती सहकार लाभार्थी परिषद जी होती ह्या बेंगळुरू शहरामध्ये भरवलेली होती। तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील बेंगळुरू येथे सहकारी लाभार्थी परिषदेला संबोधित केलं। आता हेच जर सहकारी लाभार्थी परिषद कोणत्या राज्यात पार पडली असा जर प्रश्न आला तर ते आपलं उत्तर पाहिजे कर्नाटक या राज्यामध्ये पार पडलेली आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण देशातील पहिली सहकारी संस्था 1905 मध्ये कर्नाटकातील गदग जिल्ह्यात स्थापन करण्यात आली होती, लक्षात ठेवायचं। संपूर्ण देशातील पहिली जी सहकारी संस्था होती ही 1905 मध्ये कुठं स्थापन करण्यात आली होती? कर्नाटकातील गदग जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेली होती। देशातील प्रत्येक पंचायत, नाबार्ड, NDDB आणि सहकार मंत्रालयाने 3 वर्षात अशा 2 लाख, किती? 2 लाख नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचा कृती आराखडा जो आहे हा तयार केलेला आहे। देशातील प्रत्येक पंचायत, नाबार्ड, NDDB, सहकार मंत्रालयाने जे आहे हे 3 वर्षांमध्ये 2 लाख नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचा कृती आराखडा जो आहे तो तयार केलेला आहे। तर या गोष्टी लक्षात ठेवा। तर सहकारी लाभार्थी परिषद कुठे पार पडली? तर ती बेंगळुरूमध्ये पार पडली। बेंगळुरू कुठल्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे। देशातील पहिली सहकारी संस्था ही कुठल्या राज्यामध्ये पार पडली होती? कर्नाटक राज्यामध्ये। कोणत्या साली? 1905 साली। कुठल्या जिल्ह्यामध्ये? गदग जिल्ह्यामध्ये। आणि 2 लाख नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचा कृती आराखडा जो आहे हा नाबार्ड, NDDB आणि सहकार मंत्रालय जो आहे यांनी तयार केलेला आहे। या गोष्टी लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढील प्रश्न बघा, कोणत्या राज्याने ग्रीन टेक, ग्रामीण प्रभाव आणि महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपसाठी विशेष योजना जाहीर केलेल्या आहेत। तर याचं उत्तर आहे तामिळनाडू। तर तामिळनाडू राज्यानं ग्रीन टेक, ग्रामीण प्रभाव आणि महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपसाठी विशेष योजना ज्या आहेत ते जाहीर केलेल्या आहेत। तर तामिळनाडू स्टार्टअप अँड इनोव्हेशन मिशनने, म्हणजे याला शॉर्टफॉर्म आहे याचा स्टार्टअप TN, ग्रीन टेक, ग्रामीण प्रभाव आणि महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपसाठी सहाय्याची विशेष पॅकेजेस जे आहेत ते आणलेले आहेत। मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी हा उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये स्टार्टअप TN च्या प्रमुख अनुदान योजना,
तामिळनाडू स्टार्टअप सीड ग्रांट फंड म्हणजे टॅन सीड अंतर्गत राखून ठेवलेल्या निधींचा समावेश होता. कर्नाटक सॉरी तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत, एम के स्टॅलिन यांनी हा उपक्रम जो आहे तो स्टार्टअप टीएन नावाचा सुरू केला, ज्यामध्ये स्टार्टअप टीएनच्या प्रमुख अनुदान योजना तामिळनाडू स्टार्टअप सीड ग्रांट फंड अंतर्गत राखून ठेवलेल्या निधीचा समावेश होता. तसेच विशेष श्रेणीमध्ये येणाऱ्या स्टार्टअपसाठी अनुदानामध्ये 50% वाढ करण्याची घोषणा जी आहे ही सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यांनी म्हणजे कुणी, एम के स्टॅलिन यांनी मेंटोर टीएन, लक्षात ठेवा, मेंटोर टीएन पोर्टल देखील सुरू केलं, ज्या अंतर्गत नवोदित स्टार्टअप यशस्वी उद्योजक व्यावसायिक आणि विश्वसनीय विषय तज्ञांशी संपर्क जे आहे ते साधू शकतात. ठीक आहे, जे नवोदित स्टार्टअप आहेत ते यशस्वी उद्योजक व्यावसायिक आणि विश्वसनीय विषय तज्ञांशी संपर्क साधू शकतात या मेंटोर टीएनच्या पोर्टलचा उपयोग करून. तर मेंटोर टीएन हे कुठलं पोर्टल कशाशी संबंधित आहे असं जर तुम्हाला विचारलं तर ते नवोदित स्टार्टअप यशस्वी उद्योजक व्यावसायिक आणि विश्वसनीय विषय तज्ञांशी संपर्क साधू शकण्यासाठी हे तामिळनाडू राज्य सरकारने बनवलेलं पोर्टल आहे मेंटोर टीएन नावाचं. तर ह्या गोष्टी तुम्हाला या प्रश्नामध्ये लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा. आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रांची संख्या किती आहे, तर याचं उत्तर आहे 1.5 लाख. ठीक आहे, जे 1.5 लाख जे आहेत ते आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राची संख्या आहे. किती? 1.5 लाख, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघूया. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने देशभरामध्ये 1.5 लाख आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर सुरू करण्याचं उद्दिष्ट गाठलेलं आहे. किती? 1.5 लाख, विसरायचं नाही, 1.5 लाख. नंतर आयुष्यमान भारत अंतर्गत सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत देशभरातील विद्यमान 1.5 लाख उप आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे हे ABHWCS मध्ये रूपांतरित करण्याचं लक्ष ठेवलेलं होतं. तर आता काय केलं आहे की 1.5 लाख आयुष्यमान भारत अँड हेल्थ वेलनेस सेंटर गाठण्याचं उद्दिष्ट जे आहे ते गाठलं होतं असं आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं होतं. ठीक आहे, केंद्रीय आरोग्यमंत्री कोण आहेत? मनसुख मांडविया. तर हे सुद्धा तुम्हाला माहित असू दे. आणि हे 1.5 लाख काय आहेत, तर आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राची संख्या जी आहे म्हणजे जे टार्गेट ठेवलं होतं हे अचीव करण्यामध्ये यश मिळालेलं आहे असं केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलेलं आहे. तर आयुष्यमान भारत आरोग्य आता ही एक योजना आहे. ठीक आहे, तर एक योजनेवरती तुम्हाला प्रश्न येतात, लक्षात ठेवायचं आहे की योजनेवरती प्रश्न येणार. आरोग्य ही जी कॅटेगरी आहे हेल्थशी रिलेटेड, त्याच्यावरती ज्या काही महत्त्वाच्या करंट अफेअर्स घडलेल्या असतील म्हणजे सामान्य विज्ञानमध्ये ज्या काही गोष्टी येतील त्याच्याशी रिलेटेड सुद्धा तुम्ही प्रश्न जो आहे तो कन्सिडर करू शकता. वैद्यकीय क्षेत्राशी प्रश्न जो आहे तो कन्सिडर करू शकता. ठीक आहे, करंट अफेअर सेक्शन म्हणजे कॅटेगरी वाईजनुसार तुम्हाला सांगत चालतो की कुठला प्रश्न कुठल्या कॅटेगरीशी रिलेटेड आहे म्हणजे तुम्हाला गोष्टी समजून जातील. पुढचा प्रश्न बघा. जुहारी ब्रिज भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड ब्रिज कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे, याचं उत्तर आहे गोवा. तर हा जुहारी ब्रिज जो आहे हा या गोवा राज्यामध्ये आहे. ठीक आहे, हा भारतातील सर्वात मोठा आणि दुसरा जो आहे तो केबल स्टेड ब्रिज आहे. तर बघा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुहारी नदीवरील, आता ही जुहारी ब्रिज म्हणजे ही जुहारी नदी आहे. ठीक आहे, ह्या जुहारी नदी कुठे? गोव्यामध्ये. तर नवीन पुलाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं ज्यामुळे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा यांच्या दरम्यान असणारा संपर्क जो आहे या ब्रिजमुळे, जुहारी ब्रिजमुळे जो आहे तो सुधारणार आहे. जुहारी ब्रिज हा मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकच्या मागे असलेला भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड पूल आहे किंवा ब्रिज आहे. ठीक आहे, म्हणजे एक नंबरला आहे वांद्रे वरळीचा सी लिंक ब्रिज आणि त्याच्यानंतरचा हा जुहारी ब्रिज आहे जो की गोव्यामध्ये आहे तो भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड पूल आहे. हा पूल गोव्यातील बांबोलीम आणि वेरना गावादरम्यान 13.2 किलोमीटर अंतराच्या 2530 कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पाचा एक भाग आहे. म्हणजे असं अंतर किती आहे या पुलाचं? 13.2 किलोमीटर आहे. ठीक आहे, एकूण किती खर्च आलेला आहे? 2530 कोटी रुपये खर्च आलेला आहे. कुठल्या गावांना जोडतो? गोव्यातील बांबोलीम आणि वेरना या गावांना जोडतो. तर या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दिलीप बिल्डकॉन नवीन जुहारी पूल जो आहे हा बांधत आहे. बरं, ह्या पूल कोण बांधतंय? दिलीप बिल्डकॉन यांना याचं कंत्राट दिलेलं आहे. तर हे जुहारी पूल जे आहे ते बांधत आहेत. तर तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे की जुहारी ब्रिज जो आहे हा कुठल्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे, तर तो आहे गोव्यामध्ये. ओके, पुढील प्रश्न बघा. कोणत्या देशाने 2023 पहिल्या 6 महिन्यांसाठी युरोपियन युनियन परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे? तर याचं उत्तर आहे स्वीडन. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तर हा कुठल्या कॅटेगरीमध्ये बसणार? ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था संघटना आहेत त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. तर कोणत्या देशाने 2023 पहिल्या 6 महिन्यांसाठी युरोपियन युनियन परिषद अध्यक्षपद स्वीकारलं? उत्तर काय आहे? स्वीडन आहे. तर स्वीडननं 1 जानेवारी 2023 रोजी वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांसाठी युरोपियन युनियनच्या परिषदेचं अध्यक्षपद जे आहे हे स्वीकारलेलं आहे. कोणी? स्वीडननं.
याआधी ते चेक प्रजासत्ताकाकडे होते, म्हणजे 2022 उत्तरार्धामध्ये ते चेक प्रजासत्ताक या देशाकडे या युरोपियन युनियन परिषदेचं अध्यक्षपद होतं. मात्र ते यांच्याकडून स्वीडननं जे आहे हे 1 जानेवारी 2023 रोजी हे स्वीकारलं अध्यक्षपद. किती काळासाठी? पहिल्या 6 महिन्यांसाठी स्वीडननं परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारले आणि युरोपियन युनियन परिषदेचे अध्यक्षपद दर 6 महिन्यांनी युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांमध्ये फिरतं. ठीक आहे, म्हणजे 6 महिन्यांनी याचं अध्यक्षपद जे असतं हे बदललं जातं आणि आता जे अध्यक्षपद गेलेलं आहे ते स्वीडन या देशाकडे गेलेलं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा, कोणत्या आशियाई देशाने बहुक्रीडा स्पर्धांचा भाग म्हणून ई स्पोर्ट्सला अधिकृतपणे मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे भारत. तर भारत या देशांनी, या आशियाई देशानं बहुक्रीडा स्पर्धांचा भाग म्हणून ई स्पोर्ट्सला अधिकृतपणे मान्यता जी आहे ती दिलेली आहे. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 77 च्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ई क्रीडा नियंत्रित करणाऱ्या नियमामध्ये सुधारणा केली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाला बहुक्रीडा स्पर्धाचा भाग म्हणून ई स्पोर्ट समाविष्ट करण्यास सांगितलेला आहे. म्हणजे याच्यामुळं काय झालं की अधिकृतपणे मान्यता जी आहे ही या बहुक्रीडा स्पर्धांचा भाग म्हणून ई स्पोर्टला मिळालेली आहे. तर लक्षात ठेवा, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 77 च्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर केला आणि ई क्रीडा नियंत्रित करणाऱ्या नियमामध्ये सुधारणा केली आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाला बहुक्रीडा स्पर्धांचा भाग म्हणून ई स्पोर्ट समाविष्ट करण्यास सांगितलं. त्याच्यामुळे आता याला अधिकृतपणे मान्यता देणारा आशियातील भारत जो आहे हा एक देश जो आहे तो बनलेला आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहिती असणं याच्यामध्ये गरजेच्या आहेत. पुढील प्रश्न बघा, आता हा प्रश्न तुम्ही स्पोर्ट्सशी रिलेटेड सुद्धा याला कन्सिडर करू शकताय. ठीक आहे, त्याच्यानंतर केरळमध्ये आयोजित वार्षिक राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे केरळोत्सवम. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे? केरळोत्सवम जो आहे हा केरळमध्ये आयोजित वार्षिक राज्यस्तरीय युवा महोत्सव आहे, केरळोत्सवम नावाचा, लक्षात ठेवायचा आहे. तर केरळोत्सवम हा केरळचा राज्यस्तरीय युवा महोत्सव आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे केरळ राज्य युवक कल्याण मंडळामार्फत समन्वयित केलं जातं. ठीक आहे, म्हणजे याचं संचालन कोण करतं? केरळ राज्य युवक कल्याण मंडळ. केरळोत्सवमचा एक भाग म्हणून आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये पलक्कड जो आहे हा एकंदरीत चॅम्पियन ठरलेला होता. कोझिकोडे आणि कन्नूर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेले होते. म्हणजे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सुद्धा या युवा महोत्सवाच्या दरम्यान ज्या होत्या तिथे घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये पलक्कड जिल्हा पहिल्या क्रमांकावरती आला, कोझिकोडे दुसरा आणि कन्नूर जिल्हा जो आहे तो तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला होता. नंतर सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रशिक्षण मैदान उभारण्यासाठी केरळ सरकार जे आहे ते मदत सुद्धा पुरवित असतं. तर लक्षात ठेवा, केरळोत्सव जो आहे हा राज्यस्तरीय युवा महोत्सव आहे केरळचा आणि त्या केरळ राज्य युवक कल्याण मंडळामार्फत त्याचं संचालन जे आहे ते केलं जातं. आणि पलक्कड जो आहे तो या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये, जो केरळोत्सवमचा एक भाग म्हणून आयोजित ज्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत्या याच्यामध्ये पलक्कड जिल्हा चॅम्पियन ठरला. त्याच्यानंतर कोझिकोडे आणि कन्नूर असे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती ते राहिलेले होते. आणि सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रशिक्षण मैदान उभारण्यासाठी केरळ सरकार जे असं ते मदत करत असतं. तर केरळोत्सव हा वार्षिक राज्यस्तरीय युवा महोत्सव आहे केरळचा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता राज्याशी रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलीस म्हणजे कोण? IACP ने कोणत्या राज्याच्या पोलिसांच्या निजात मोहिमेला मान्यता दिली? तर याचं उत्तर आहे छत्तीसगड, लक्षात ठेवा. तर छत्तीसगड राज्याच्या पोलिसांच्या निजात मोहीम जी आहे छत्तीसगड राज्याच्या पोलिसांनी राबवलेली, याला इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलीसनं जे आहे ते मान्यता दिलेली आहे. तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलीस IACP USA स्थित आंतरराष्ट्रीय संस्थेनं संस्थात्मक श्रेणीमध्ये गुन्हे प्रतिबंधातील नेतृत्वासाठी छत्तीसगड पोलिसांच्या निजात मोहिमेची निवड केलेली आहे. बघा परत एकदा, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलीस IACP ने US स्थित म्हणजे अमेरिकेमध्ये स्थित असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं संस्थात्मक श्रेणीमध्ये गुन्हे प्रतिबंधातील नेतृत्वासाठी छत्तीसगड पोलिसांच्या निजात मोहिमेची निवड केलेली आहे. आणि छत्तीसगड पोलिसांनी अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारूविरोधी मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये बेकायदेशीर ड्रग्ज किंवा अंमली पदार्थांच्या व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई, जनजागृती आणि समुपदेशन आणि पुनर्वसनासाठी मदतीचा समावेश आहे. ठीक आहे, तर या मोहिमेअंतर्गत काय होतं? निजात मोहिमेअंतर्गत जे काही अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारूविरोधी मोहीम आहे ती सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये बेकायदेशीर ड्रग्ज, अंमली पदार्थांच्या व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई, जनजागृती, समुपदेशन, पुनर्वसनासाठी मदतीचा समावेश, अशा पद्धतीच्या या निजात मोहिमेमध्ये उपक्रमांचा समावेश आहे. तर या मोहिमेची निवड जी आहे ती इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलीस जी US स्थित एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे तिने संस्थात्मक श्रेणीमधील गुन्हे प्रतिबंधातील नेतृत्व या सदराखाली या छत्तीसगड पोलिसांच्या निजात
जलद मोहिमेची निवड जी आहे ती केलेली आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता योजनेशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे किंवा राज्याशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे, या दोन गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा, इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स म्हणजे IVBP ही कोठे आहे? इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स IVBP कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ती पुण्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स IVBP संस्था कुठे आहे? तर ते आहे पुण्यामध्ये. ठीक आहे, कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. तर सरकारने पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स IVBP सोबत लंपी प्रोव्हॅक लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी करार केला आहे. ठीक आहे, लंपी प्रोव्हॅक लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी करार केलेला आहे. तर गुरांमधील ढेकून त्वचेच्या आजाराच्या नियंत्रणासाठी ही लस जी आहे ही विकसित केली जात आहे. ठीक आहे, गुरांमधील ढेकून त्वचा किंवा जी लंपी आहे या आजाराच्या नियंत्रणासाठी स्वदेशी विकसित लस जी आहे ती केली जात आहे लंपी प्रोव्हॅक नावाची. यासाठी सरकारने या पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स यांच्यासोबत एक व्यावसायिक उत्पादनासाठी करार केलेला आहे. तर सध्या गोट पॉक्स लस ही जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग नियंत्रणासाठी वापरली जाते. कुठली? गोट पॉक्स लस जी आहे ही जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग नियंत्रणासाठी वापरली जाते. ICARNRCE हरियाणा, ICARIVRI उत्तर प्रदेश यांच्या सहकार्यानं लंपी प्रोव्हॅक नावाची लस जी आहे ती विकसित केलेली आहे. बघा, ICARNRCE हरियाणा, ICARIVRI जे आहे ते उत्तर प्रदेश यांच्या सहकार्यानं लंपी प्रोव्हॅक नावाची लस जी आहे ती विकसित केलेली आहे. तर हे तुम्हाला इन्स्टिट्यूट कुठे आहे हे माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. तर इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स हे कुठे आहे? तर ते आहे पुण्यामध्ये. तर ह्या इन्स्टिट्यूट सोबत सरकारने काय केलेलं आहे की लंपी प्रोव्हॅक लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी करार केलेला आहे. तर जनावरांमध्ये जो लंपी हा त्वचा रोग जो होतो जनावरांमध्ये, तर ते नियंत्रित करण्यासाठी स्वदेशी विकसित लस जी आहे ही उत्पादन करण्यासाठी या इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट जे पुण्यामध्ये याच्यासोबत सरकारनं जो आहे तो करार केलेला आहे. तर कुठल्याच्या सरकारने ही लंपी प्रोव्हॅक नावाची लस जी विकसित केली जाणार आहे? ICARNRCE हरियाणा, ICARIVRI उत्तर प्रदेश यांच्या सहकार्यानं ही लंपी प्रोव्हॅक नावाची लस जी विकसित केली जात आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहीत असणं याच्यामध्ये फार गरजेचे आहे. तर एकदा तर रिकॅप एकदा करून घेऊया आपण. तर बघा, 2022-23 साठी भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांचे निर्यातीचे लक्ष्य काय आहे? 23.56 अब्ज US डॉलर्स. पुढचा प्रश्न आपण बघितला, सहकारी लाभार्थी परिषदेचे यजमान कोणते शहर आहे? तर ते आहे बेंगळुरू. कोणत्या राज्याने ग्रीन टेक, ग्रामीण प्रभाव आणि महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपसाठी विशेष योजना जाहीर केल्या? तामिळनाडू. आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राची संख्या किती आहे? तर ती आहे 1.5 लाख म्हणजे 1.5 लाख. जुहारी ब्रिज भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड ब्रिज कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर तो आहे गोव्यामध्ये. कोणत्या देशाने 2023 पहिल्या 6 महिन्यांसाठी युरोपियन युनियन परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे? उत्तर आहे स्वीडन. कोणत्या आशियाई देशाने बहुक्रीडा स्पर्धांचा भाग म्हणून ई स्पोर्ट्सला अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे? उत्तर आहे भारत. केरळमध्ये आयोजित वार्षिक राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं नाव काय आहे? उत्तर आहे केरळोत्सवम. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलीसने कोणत्या राज्याच्या पोलिसांच्या निजात मोहिमेला मान्यता दिली? उत्तर आहे छत्तीसगड. आणि इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स IVBP कोठे आहे? तर ते आहे पुण्यामध्ये. तर हे रिकॅपसाठी तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत स्टार्टिंगसाठी, तर हे सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके, तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करत चला. अभ्यास करून एखादी पोस्ट नक्कीच तुम्ही काढून दाखवा. जे काही तुमचं सामर्थ्य आहे ते अभ्यासामध्ये नक्कीच लावा. आणि 2024 नक्कीच एखादी पोस्ट काढण्याचा तुम्ही 100% प्रयत्न करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत तुम्ही नक्कीच जुडले जा. डेली स्टडी टार्गेटचे जे व्हिडिओ आपण अपलोड करतो ते बघत चला. त्यामधून तुम्हाला नक्कीच एक अभ्यासाला चांगली दिशा जी आहे ती मिळून जाईल. आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांना जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं असेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राइब करून घ्या. भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.